नमस्कार. आज माझ्या पॉडकास्टमध्ये माझी एक खास मित्र आणि एकेकाळचे सहकारी नंदू टोपकर आहेत. विशेष असं की त्यांचे वडील प्रख्यात आर्टिस्ट बी आर टोपकर, अलीकडेच त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या अनेक एक कलाकार आणि चित्रकलेच्या संदर्भातील त्यांचं जे योगदान आहे अशा आमच्या दोघांच्याही आठवणी ज्या आहेत त्या जागवण्यासाठी म्हणून हा खास पॉडकास्ट आज मी तयार करतो आहे. नमस्ते नंदू, स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. मला मुख्यतः जे आठवतात अण्णांचे सगळे विषय, अण्णा म्हणायचो आम्ही बी आर टोपकरना, आर्टिस्ट बी आर टोपकर ज्यांचा जन्म 7 मे 1924 कुरुंदवाड येथे झाला, मूळ टोपचे आणि तिकडून जे काही त्यांच्या एकूणच सगळ्या स्वभावामध्ये उतरलेलं आहे तशा त्या चित्रकलेच्याही काही ज्या काही गुण म्हणा किंवा कला या संदर्भातली त्यांची जी प्रगती होती यामध्ये त्यांनी जे काही सुरुवातीच्या काळामध्ये काम केलं असेल किंवा शिक्षण घेतलं असेल याबद्दल नंदू आम्हाला तू जरा सांगवास असं मला वाटतं. जसं तू सांगितलंस की टोपचा जन्म आणि शिक्षण, विशेषतः एक चित्रकार टोपकर म्हणून किंवा आर्टिस्ट टोपकर म्हणून त्यांना आपण करू शकतो, हे कसं लक्षात आलं लहानपणी आणि शिक्षण कसं कसं घेतलं त्याने? अरे मला अण्णांनी हे आता अण्णांनी सांगितलंय, हे अण्णा सांगायचे की माझा जन्म कुरुंदवाडचा, एक बेडकर फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांची आई अण्णांची सगळे पाच भाऊ असायचे आणि एक बहीण असं हा त्यांचा मामा, पाच मामा होते अण्णा. आणि त्यांच्या घरी एक कल्चर वेगळं होतं, म्हणजे चांगल्यापैकी कल्चर जे असतं ना म्हणजे माणसांचं ते तसं होतं, चांगले सुशिक्षित होते, शिकलेले होते आणि त्यांना ड्रॉइंग, वाचन किंवा हे जे छंद आहेत म्हणजे ते त्यांना मामाने सगळ्यांना होते. आणि त्यातनं अण्णांना काय झालं की त्यातल्या ड्रॉइंगच्या अण्णांच्याकडे जास्त गुण असल्यामुळं किंवा आवड असल्यामुळं मामांच्या बरोबर ते स्केचिंग करायचे असं हळूहळू चित्र म्हणजे लहानपणी ते, आणि त्यातून अण्णांना त्याची आवड झाली असं अण्णांनी मला सांगितलं. ओके. हा पण मग इतर शालेय शिक्षण असं काही घेतलं की नाही त्यांनी? शालेय शिक्षण अण्णांचं झालं ना, अण्णा जुनी मॅट्रिक म्हणतात मॅट्रिक पास झाले, अकरावी ते मॅट्रिक झाल्यानंतर मग त्यांनी त्यावेळेला काय एवढे नियम नव्हते की दहावी त्यांची मॅट्रिक झाल्यावर त्यांनी दळवीला इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतलं. बर. तेव्हा दत्तोबा दळवी म्हणून त्यांचे टीचर होते प्रसिद्ध कोल्हापूर, म्हणजे ते शाहू महाराजांच्या राजश्रयाला असलेले आर्टिस्ट होते. त्यामुळं त्यांचे इन्स्टिट्यूट फार चांगलं होतं. अण्णा म्हणायचे की मला तर 24 तास तिथे राहायला आवडलं असतं, इतकं त्यांचा हळूहळू तो पिंड अण्णांचा कलेचा आर्टला वाहून घेणारा बनला. कसा बनला वगैरे काय अण्णा म्हणले मला पण कळलं नाही. जातीचे आर्टिस्ट असं कोण त्यांच्या फॅमिलीमध्ये नाही, पण यांना त्यांचा छंद लागला आणि हळूहळू दळवी सरांचे पण विद्यार्थी आवडते विद्यार्थी होते. आणि अण्णा मला असं सांगायचे की दळवी सर आम्हाला सांगायला आले ना की काहीतरी मुद्दामून आम्ही अपूर्ण ठेवायचं काम. मग दळवी सर बघायला आले की अरे अपूर्ण का असं म्हणले काही, मग दळवी सर माझी ओट येत ना आणि मग ते स्वतः बसायचे आणि इतके तल्लीन व्हायचे म्हणले अण्णा की त्यांचे जे रंगाचे फ्लो आणि जे काय कलर स्कीम्स त्यांची जे काय जी टेक्निक होती अप्रतिम होती आणि ते बघण्यासाठी आम्ही मुद्दा म्हणून कमी ते चित्र थोडं अपूर्ण सोडायचं फिनिश करायचं. त्यामुळं ते म्हणले माझ्यावर दळवी सरांचा एवढा मोठा पगडा आहे आणि त्याचं वॉश होते. ते एकदा मला म्हणायचे लँडस्केपला वगैरे मी जायचो लहानपणी अण्णांच्या बरोबर, तेव्हा अण्णा म्हणायचे अरे आमचे दळवी सर असं वॉश करायचे असं वाटत होते. त्यांनी काय करताना अण्णांचं मी बघायचो की मी लहानपणापासून बघत होतो की काय करताना त्यात येलो ऑकर, ग्रंट अंबर, वंडॅट ब्राऊन, चायनीज व्हाईट, अल्ट्रामरीन ब्ल्यू हे सगळे कलर असायचे आणि शेवट ब्रश तिथे कागदावर टेकला की ते सगळं काळा कुळकुळीत धब्बा पडलेला असायचा. पण ते नंतर त्याची एवढी मास्टर होती की ते असं वाटायचं की रिअल काय तिथं कापून लावलंय. ओके ओके. नाहीतरी आता असं आहे की म्हणजे दळवी स्कूल ऑफ आर्ट हे अत्यंत प्रसिद्ध असं कोल्हापूरचा ऐतिहासिक ही आहे संस्था आहे आणि कोल्हापूर स्कूल असं ज्याला म्हणतात आर्ट मध्ये जी स्कूल मानली जातात त्याची मुख्य सुरुवात दळवी सरांच्यापासूनही झाली त्यांच्या मुलांच्या पर्यंत आणि आता मला वाटतं त्यांचा नातू ही ते बघतो म्हणजे दळवी आर्ट स्कूल वगैरे,
तर मुळात म्हणजे कोल्हापूर स्कूलचेच अण्णा आहेत असं म्हणता येईल का त्यांच्या एकूण कामावरून? ते सगळा मुख्य पगडाण हे का नंतर आणखीन पुढे काही शिकले ते आणि पुढे काही आहेत? त्यावेळेला कसं त्यांच्या पुढे जो आदर्श असतो आबालाल रहमान होता, आबालाल रहमान त्यांचे चित्रांचा मोठा पगडा यांच्यावर आहे. त्यानंतर दत्तोबा दळवी म्हणजे त्यांचे गुरु ते सुद्धा त्यांचा पण मोठा पगडा आहे. त्यानंतर अण्णांनी बरीच नावं घेतली की आमच्या लहान असायचो पण अण्णांचं सारखं बोलण्यात आमच्या तेच असायचं. चोवीस रात्री जाग जरी आली तरी अण्णा चहा करत असायचे. 2 वाजता मला अजून आठवते बरेचदा अण्णा काय करतो चहा करायला घेणारच त्यांना. आणि मग जागा झालो का नाही की त्यांचं जे सगळं आर्टिस्ट या आर्टिस्टचा असा आहे या आर्टिस्टचा असा आहे 24 तास आमच्या डोक्यावर नुसतं ते आर्टिस्टच असायचं. शेवटी शेवटी असं झालं की मला ते अस्वस्थ व्हायला लागलं ते ऐकून, कारण त्याच्या सगळ्यांच्या परिस्थिती आर्टिस्टच्या बघितल्या ना या सिमिलर आमच्या अण्णांच्या सारख्याच होते. म्हणजे पोटात कडकडून भूक लागलेली असायची पण यांचं आर्टिस्ट वरण कधी थांबलं नाही आणि त्यांना त्याच्याबद्दल खूप अभिमान होता. कधीही त्यांनी म्हणजे असं मला आता हे मिळत नाही मला ते मिळत नाही असं नाही, कुठं कॉम्प्रोमाइज नाही, कॉम्प्रोमाइज केलं नाही त्यांनी. फक्त कसं केलं की जो ध्येय ठेवलेलं ना ते ध्येय त्यांनी अखंड चालू ठेवलं. पुढे काहीतरी शिकले का ते दळवीचं पूर्ण केलं तिथे काय केलं पुढे? इथं काहीतरी इंटरमिजिएट झाले. त्याच्या मला वाटतं त्याच्यामध्ये पूर्वी लहानपणी लग्न व्हायचे म्हणजे अगदी लहान होते पण लग्न झाल्यावर मग ते टोपला राहायचे. टोपला गेले इथून इथं राहत होते पूर्वी कुठे तर मग तिथून टोपला गेले. टोपला गेल्यावर ते आजोबा वडील वगैरे सगळे एकत्र असायचे. अण्णांची आई लहानपणीच वारली 8 वर्षाची असताना. त्यामुळे अण्णा काय म्हणायचे की मला आई एवढी आठवत नाही. आणि ते मग काय झालं की ही मुलं 3 मुलं होती म्हणजे अण्णांचे 3 भाऊ असते. अण्णा सगळ्यात मोठे आणि 2 लहान होते. मग वडील काय तर असेच भिक्षुकी करायचे आणि मला वाटतं कुठेतरी हिशोबनीस वगैरे असं असायचं त्याला जायचे काम करायला. कारकून टाईप यांचा सांभाळ कोणी आत्याने वगैरे केला? आत्या बाई वडिलांची हा बहीण. तिचं पण काय झालं की त्याच दरम्यान तिचा नवरा आहे ना तो एक्सपायर झाला वाटतं. मग ते सगळं सोडून ते यांच्याकडे आले. अच्छा की हा आणि मग त्यांनी त्या आत्या बहिणीच्या सगळ्यांचा हे केला सांभाळ केला. म्हणजे आणि शेवटपर्यंत आत्या बहिणीचा पगडा म्हणजे जसं गुरूंचा बसला त्याच्या तसाच आत्या बहिणीचा पगडा अण्णांच्या खूप आहे लहान असल्यापासून. मग ते घरात काही मतभेद वगैरे झाले म्हणून बाहेर पडले काय झालं? नाही मतभेद असं नाही. कसं आलं सांगतो की लग्न झाल्यावर मग आजोबा म्हणायचे ना पणजोबा असायचे बरोबर. ते सगळे भिक्षुके करून दररोज पैसे मिळवायचे आणि हे आपल्या आर्टचं प्रॅक्टिस करत असायचे. अरे तू नुसतं काम करतोय पैसे कधी मिळवणार? म्हणजे हा टोपण्यासारखा अण्णा म्हणले मला सारखा ऐकायला लागायचं सकाळी उठल्यापासून. मग ते एकदा निर्धाराने ठरवलं की बाबा मी आज बाहेर पडणार आणि ते गेले कुठं तिथून 5 किलोमीटर वडगाव आहे म्हणजे वडगाव. तेव्हा वडगावच्या एका कुठेतरी म्हणजे वडगावच्या जवळ एक कुठेतरी टपरी होती म्हणजे असे शेड होती त्या शेडमध्ये स्केचिंग करत बसायचे. आणि योगायोगानं असं झालं की तिथं कुठल्या तर एका गुजराती फॅमिलीचं लग्न होतं गुजराती फॅमिलीचं आणि ते बघत होते की इथं बसून अण्णा चित्र काढतात कुणाचे तर पोर्ट्रेट वगैरे बारकी छोटी छोटी कामं आहे की ते करायचे पावडरचे. मग ते गुजराती गृहस्थ म्हणले होते माझं काढतोच काय तर बसा मी काढतो म्हणले आणि अण्णा त्यांना खुर्चीवर बसवलं ते ओसरी होती पुढे बसवलं तिथे आणि स्केच केले आणि इतकं अप्रतिम झालं त्यांना नेऊन आत दाखवलं आणि तिघं चौघ जण आले आणि प्रत्येक स्केच काय तर म्हणले ते 2.5 रुपये का 3 रुपये लावले त्यावर आणि 5 स्केचेस झाली का एवढे 15-20 रुपये घेऊन घरी आले आणि आजोबा पणजोबा आले की मला म्हणायचे म्हणजे अण्णा म्हणतात की म्हणायचे अरे बाबू अण्णांना बाबू म्हणायचे अरे बाबू आज मला 50 पैसे मिळाले की 8 आणे मिळाले तर अण्णा म्हणले की दादा म्हणायचे आज पणजोबा दादा मला सांगा किती मला पैसे मिळाले असतील तर ते म्हणले अरे मला 50 पैसे म्हणजे किती रुपये मिळवा लागतील 2 रुपये तर त्यावेळेला म्हणले मी पहिली माझी कमाई 15 रुपये की 18 रुपये ती आजोबांच्या ताब्यात दिली. तेव्हा त्यांना त्यावेळेला इतका मोठं त्यांना वाटलं की हे चित्र म्हणजे नुसते टाइमपास म्हणून करतात तसं नाही पण त्याच्यातनं पैसे पण मिळू. ओके. आणि अण्णांची अशी धारणा होती की त्यावेळेला आजोबांनी त्यांना आशीर्वाद दिला की बाबा तू कुठेही जाशील तुला सक्सेस होशील फक्त तू टिकटीवर बसायला पाहिजे म्हणजे
आणि तेव्हापासून अण्णा शेवटपर्यंत आजचा परवापर्यंत म्हणायचे की माझा आजोबांचा आता मला हे आहे आशीर्वाद आहे की बाबा मी सिक्कीवर बसलो तरच मला पैसे मिळणार शेवटपर्यंत अण्णाने सांभाळलं. अच्छा हो, ते पब्लिक मध्ये जाऊन चित्र काढलं पाहिजे चौकात सिक्कीवर असं. आणि तसं परवा म्हणजे जेव्हा अण्णांचे 75 वर्ष होऊन गेले तेव्हा आम्हीच म्हणायचो अण्णा आता जाऊ नका कुठं वगैरे असं, तर महाबळेश्वरला जायचं. महाबळेश्वरला ते आराम हॉटेल आणि त्याच्या दुसरे एक शेजारी हॉटेल त्याच्या मध्ये का नाही एक छोटीशी 5 फुटाची अशी वाट आहे छोटासा बोर्ड असायचा, त्या बोर्डाच्या तोंडाला अण्णांनी स्टॉल घातलेला आणि तिथे पाटी लिहिलेलं की इथं मी रॅपिड स्केच तयार करून देऊ आणि दररोज एखादी ऑर्डर असायची. हा म्हणजे ते समोर त्या हॉटेलमध्ये जायचे महाबळेश्वरला ज्यांचे आहे ते तिथं त्यांच्या समोर बसून ते स्केचेस करायचे. मग त्यात सुद्धा गमती समती बऱ्याच सांगितल्या अण्णांनी मला की एकदा एकदा खन्ना कुटुंब म्हणजे राजेश खन्ना आणि त्याचे खन्ना कुटुंब आलं आणि मला त्यांनी सांगितलं की हे करायचंय मग आमची स्केचेस करा या म्हणून आर्टिस्ट एक वही ठेवलेली त्या वहीवर लिहून ठेवायची रूम नंबर त्यांचं हॉटेल कुठलं आहे ते रिसॉर्ट वगैरे आणि मग अण्णा दुसऱ्या दिवशी तिथं जायचे आणि ते म्हणजे मी केलं छान पैकी झालं. त्यानंतर म्हणले की एक लहान मुलगा होता म्हणले त्यांचा अगदी लहान तो तो हट्ट करायला माझं पण स्केचेस करा म्हणून मग शेवटी ते म्हणले ठीक आहे आर्टिस्ट इसका भी बनाव म्हणले आणि त्या मुलाचं बनतं मुलगा लहान काय तो काय बसतोय जागेला. अण्णा म्हणले मी शेवटी कंटाळलो म्हणले की कारण स्केच कम्प्लीट होईनच माझं सारखा हलायचा पण त्या फॅमिलीने ते म्हणले दोन्ही पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणले त्याचं समाधान झालं ना त्याचे पण पैसे असं त्यांना पैसे देईल आणि त्यावेळेला अनएक्सपेक्टेड अमाऊंट असायची ती म्हणजे ज्यावेळेला अगदी 5,000 रुपयात खेळणारी माणसे जेव्हा त्यांच्याकडे हातात 100 रुपये गेले मी त्यावेळेला रॉयल लाईफ पोर्ट्रेट केलं ना ते 250-300 रुपये घ्यायचे लाईफ बापरे. आणि एवढं त्यांना असं वाटायचं की अरे काय पैसे म्हणतो आणि खरं सांगू काय राजू ज्यावेळेला कधी अण्णा महाबळेश्वरला असायचे आम्ही इथं आई आणि माझा लहान भाऊ आम्ही तिघजण इथं असायचो तर एक दिवसात आम्हाला पोस्टमन 250-300 रुपयाची मनी ऑर्डर येते त्यावेळेला 250-300 रुपये खूप मोठी अमाऊंट होती. हो हो 78-81 ही गोष्ट आहे 80. हो आणि पोस्टमन छोटे एक दिवस विचारलं त्याने की अरे दररोज कोण तुम्हाला पैसे पाठवत इतकी मजा जाते म्हणजे आता 250-300 रुपयाला काय अर्थ नाही पण त्यावेळेला 250. अच्छा नाही आता तुझे सांगतेस त्याच्यामध्ये महाबळेश्वरचा विषय झाला पण अण्णांनी पूर्ण केलंय का जीडी आर्ट म्हणजे जीडी आर्ट पूर्ण केलं म्हणतो. हो मग ते पुण्याला गेले का मुंबईला काय केलं पुढे तुम्ही? पुण्याला गेले इथून इथं मला वाटतं इंटरमिजिएट त्यांनी केलं दळवीत मध्ये आणि मग त्यांना जॉब मिळाला पुण्याला प्रभात कंपनीमध्ये त्यांचे एक मित्र कुटुंब लिंक लागली त्यांना आणि ओळख निघाली मग हे आर्ट डायरेक्टर त्यांनी काहीतरी टॅम्पर पाठवलेली स्पेसिमन आणि त्यांना आवडली आवडली ते म्हणले टोपकर या म्हणले तुमचं पत्र मिळालं आणि आजपासून तुमचं हे चालू झालं मास्टरवर तुमचं नाव लावले तुम्ही उद्या या आणि तिथून पुढे मग तिथं कामाला लागले. मग एक 2 वर्ष म्हणजे मी तिथं काम केलं म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे पेंटिंग त्यानंतर काय झालं की ते काम बघितल्यावर ते जे आर्ट डायरेक्टर होते ना ते म्हणले अरे एवढं छान काम आहे मग तुम्ही तुमचे डिप्लोमा कम्प्लीट का करत नाही मग त्यांनी सदाशिव पेटेकरकर रुगडे काय तर नाव आहे आर्टिस्ट मी विसरलो पण त्या आर्टिस्टकडे त्यांनी पाठवलं त्यांना. आणि मग अण्णा म्हणले सकाळी मी 6 जायचो आणि 9 वाजेपर्यंत त्या आर्टिस्टकडे काम करायचो बसून त्याच्या पुढे आणि 9 वाजता लगेच डबा घेऊनच बाहेर पडलेलो असायचं आणि मग तसं फिल्म इन्स्टिट्यूटला जायचं तर रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत काम असायचं म्हणजे एकदा शूटिंग असेल तर म्हणजे फुल नाईट तिथे थांबायला लागायचं. पण मी कधी ड्रॉइंगचा क्लास चुकवला नाही म्हणजे आणि मग ऍडव्हान्स तिथं झालं आणि मग पूर्वी डिप्लोमाचा एक्झाम फक्त जेजेस कुलापाटला असायची तिथनं. हा मग जेजेस कुलापाटला त्यांनी हे केलं डिप्लोमा कम्प्लीट केला. अच्छा ओके आणि मग त्यानंतर तिथेच मुंबईत राहिले का काय? कारण की त्यांच्या संजीवनच्या बऱ्याच गोष्टी चर्चा करतात लोक म्हणजे काष्ठशिल्पामध्ये काहीतरी फॉर्म शोधणारा आर्टिस्ट आणि काष्ठशिल्प हा संकल्पनेमध्ये सुद्धा बरंच काम भरीव केलेला आर्टिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणजे संजीवनला त्याच वेळेला लगेच गेले का पुढे काही असं? नाही कसं ते कालांतरानं काय झालं मला वाटतं ते फिल्म इन्स्टिट्यूट बंद पडले म्हणजे त्यांची काय जी मग त्यातले बरेचसे कामगार कमी केले मग यांना कुणकुण लागलेले आर्ट डायरेक्टरला की वा हे कुणाकुणाला कमी करणार आहेत ते म्हणले कमी करायच्या अगोदर तुम्ही इथनं रिलीज व्हा
म्हणजे काय होतं की कमी केलं असं व्हायला नको. रिलीज झाले मग अण्णांचा पुढे मोठा प्रश्न. अण्णा मला म्हटलं की अरे मला असं वाटायचं आता काय करायचं, उद्या काय करायचं, पुण्यात होतो पंचायत मिशनच्या तिथं कुठे तर पाच राहायचे अण्णा. आणि म्हणजे मी घरी येऊन बसलो वरती माझ्या दुसऱ्या मजल्यावर अशी पत्र्याची रूम होती म्हणले, म्हणजे आई आई आणि ते राहायचे तिथं. आणि घरी येऊन बसलो म्हणले पाच मिनिटं झाली आणि तेवढे पाच मिनिटं परत दरवाजा वाजला. मग दार उघडलं तर एक दुसऱ्या फिल्म इन्स्टिट्यूट मधनं बोलवणं आलं म्हणजे मग त्यांना कळलं की मला इथनं काढून टाकलं. काढून टाकलं म्हणजे इथनं रिलीज केल्यावर ते लगेच बोलवायला की तुमचं गेला जॉब तर आमच्याकडे जॉईन झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी तिकडे जॉईन झालो म्हणजे मग असं करून ती पण मिळाली. पण नंतर ती पण एक पाच सहा वर्षांना इन्स्टिट्यूट हे झाली बंद झाली. आणि मग आता करायचं काय, मग ते सगळ्या अण्णा म्हटले मी सगळे घेऊन परत टोपला आलो. अच्छा टोपला आलो. बरोबर स्वभाव कसा होता काय जे काय दिसेल ते म्हणजे खर्चित स्वभाव होता त्यावेळेस सुद्धा. म्हणजे सारखं काय ते विकत आणायचे लाकडं आणायची लोकडाचे पार्ट आणायचे काय काय त्यांच्या डोक्यात असायचं ना ते दिसल्याशिवाय अजिबात गप होत. अच्छा तिथं आल्यावर मग परत एक थोडे दिवसानं त्यांना कोणतर पाचगणीचा हे दिला रेफरन्स. हा म्हणजे रेफरन्स दिला आणि तिथं मामा म्हणायचे ते अण्णा पण मामा म्हणायचे म्हणजे मला त्यांचं नाव माहित नाही मला मामानी तिकडे नेलं असं म्हणजे म्हणजे त्यांचे मामा नव्हे त्यांचे मामा नव्हे लक्षात. पण म्हणजे एकूण ह्या सगळ्या काळामध्ये ते फिल्म साठी लागणारी बॅकग्राऊंड त्यांचं स्केचिंग म्हणा किंवा आता हे पाच ह्याला महाबळेश्वर आणि ह्याचं जे सांगतोय ते मधलं वगैरे याच्यामध्ये लाईफ पोर्ट्रेट असं म्हणजे इकडचा म्हणजे दळवीजचा जो एक प्रभाव होता त्यामधून लाईफ स्केचेस म्हणा असं ते सगळ्यातनं जे मिळेल ते कॉम्बिनेशन आणि आजोबांचा मंत्र की टिकटीवर बसून स्वतःची परीक्षा घ्यायची असंच त्यांनी आयुष्य काढलं म्हणजे. बरोबर मला असं वाटतं की हा एक छोटासा भाग खूप छान आणि असा इंटरेस्टिंग झालाय. पण संजीवनची त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आर्टिस्ट सोपकरांच्या संजीवन स्कूल जे आहे पाचगणीला प्रसिद्ध तिथल्या काष्ठशिल्पविषयक सगळ्या करामती अनुभव आणि आठवणी यांचं जागरण करण्यासाठी पुन्हा भेटूया. थँक्यू नंदू धन्यवाद. आणि मला निश्चित खात्री वाटते की या त्यांच्या बरेच दिवस लोकांच्यापर्यंत न पोचलेल्या कष्टाची आणि त्यांच्या उमेदीची आणि त्यांच्या कलाकृतींची नवी ओळख आपल्या या पॉडकास्टमुळे सगळ्यांच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. धन्यवाद. थँक्यू.